नमस्कार, फूड्स अँड ट्रॅव्हलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आज आपण जाणार आहोत सिंहगड किल्ल्यावर, जो की पुणे शहरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि मुंबईपासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. चला तर मग जाऊयात सिंहगडाच्या दिशेने. ₹100 इथून सिंहगड किल्ल्याचा घाट सुरू होतो. सिंहगडाकडे येण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात. फोर व्हीलर साठी ₹100 आणि टू व्हीलर साठी ₹50. पूर्वी फोर व्हीलर साठी फक्त ₹50 आणि टू व्हीलर साठी ₹20 घ्यायचे, पण आता लॉकडाऊन नंतर चक्क डबल केलेले आहेत हे चार्जेस. अशा प्रकारे आपण गड्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत. गर्दी खूप आहे. आज पार्किंग लॉट ऑलमोस्ट फुल झालेला दिसत आहे. आत्ता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. सूर्य पण वर आलेला आहे. आम्हाला सूर्य येण्याआधी गडावर पोहोचायचे होते, पण थोडा उशीर झाला. तुम्ही येत असाल तर शक्यतोवर सकाळी लवकर निघा, कारण उन्हात गड चढणे आणि उतरणे थोडं अवघड होईल. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. चला तर मग जाऊयात सिंहगडावर. गडावर पुढे गेल्यावर आपल्याला काही अंतरावर पहिला पुणे दरवाजा लागतो. असे 3 पुणे दरवाजे आहेत गडावर. सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आज, त्यामुळे शनिवार रविवार सोडून बाकी दिवशी आलेलं खूप चांगलं राहील. हा आहे सिंहगडावरून दिसणारा सुंदर असा नजारा. पावसाळ्यात हा नजारा खूपच सुंदर दिसतो. गडावर जाण्यासाठी अशाच दगडी पायऱ्या आहेत, बघू शकता तुम्ही. व ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला नकाशाचे व माहितीचे बोर्ड लावलेले आहेत. गडावर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरा पुणे दरवाजा लागतो. हाच आहे तो दुसरा पुणे दरवाजा. आणि त्यानंतर थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला तिसरा पुणे दरवाजा लागतो. चालत आल्यानंतर उजव्या साइडला एक दगडी इमारत पाहायला मिळते. ती आहे तोफखाना.
पूर्वी या तोफखान्यात तोफा ठेवल्या जात असाव्यात. पुढे गेल्यावर आपल्याला घोड्याची पागा दिसून येते. हे एक खोदकाम आहे. ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते, पण हे पाण्याचे टाके असावे असं म्हणतात, कारण या खोदकामाची उंची पाहता घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा नाही, त्यामुळे ही घोड्याची पागा नाही असे इथे लिहून आहे. हे आहे टिळक निवासस्थान. 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली होती. या ठिकाणी आपल्याला राजाराम महाराजांची समाधी पाहायला मिळते. मोगली फौजेला सतत 11 वर्षे टक्कर देणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी याच किल्ल्यावर निधन झाले, म्हणून या गडावर त्यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे. आपण जाणार आहोत तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. तानाजी मालुसरे म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम सिंहगडाचा इतिहास आठवतो. हे आहे नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचं स्मारक आणि ही त्यांची समाधी. सिंहगडावर बऱ्याच लढाया झाल्या, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध लढाई म्हणजे कोंढाण्याची लढाई. सिंहगडचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते. त्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले, पण त्यांचे भाऊ सूर्याजी यांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. तानाजी मालुसरेंच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाजी महाराजांनी पश्चाताप व्यक्त केला की गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे यांच्या लढाईतील योगदानाच्या स्मरणार्थ गडावर तानाजी स्मारक स्थापित करण्यात आला आहे. यानंतर आपल्याला जे पुढे दगडी बांधकाम दिसत आहे तो आहे कल्याण दरवाजा. गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे आणि आपल्याला या साईडला देवटाके पाहायला मिळेल.
हेच आहे ते देव टाके। ही एक पाण्याची टाकी आहे, याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो, आजही लोक हे पाणी पितात। अशा प्रकारे पूर्णगड फिरून झालेला आहे, आता वेळ आहे पेटपूजेची आणि या थंडगार जागी आम्ही आता बसणार आहोत। सिंहगडावर पिठलं भाकरी व मटक्याचं दही खूप फेमस आहे, तसेच इथली कांदा भजी पण खूप भारी असतात, तुम्ही पण नक्की ट्राय करा आल्यावर। आणि अशा प्रकारे आम्ही गड उतार झालेलो आहोत। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।